युद्धामध्ये किंवा ताबारेषेवर काम करत असताना कायमचे अपंगत्व किंवा जखमी झालेल्या जवानांसाठी पुण्यातील क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट गेली 100 वर्ष काम करत आहेत. त्यांना हक्काचा रोजगार तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम ही संस्था करत असते. या संस्थेला येत्या 16 मेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. पहिल्या महायुद्धात 1000 सैनिक मारले गेले तर काहींना कायमचे अपंगत्व आले. अशा सैनिकांसाठी मेरी विल्गिंडन यांनी 1917 या इन्स्टिट्यूटची स्थापना केली. सुरुवातीला मुंबईत असणारी ही संस्था पुण्यातील खडकीमध्ये 1922 स्थलांतरित करण्यात आली. आतापर्यंत 10,000+ सैनिकांना त्यांनी त्यांचा हक्काचा रोजगार मिळवून देण्याचे काम या संस्थेने केले आहे. या ठिकाणी इंडस्ट्रियल डिप्लोमा, कम्प्युटर प्रोग्रॅम, MSCIT, इलेक्ट्रिशियन, इंग्लिश स्पीकिंग, सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट असे विविध कोर्स शिकवले जातात. इथे आलेल्या जवानांना इथे आल्याने काय मिळाले अशी विचारणा केली असता त्यांना युद्धात असलेले प्रसंग आणि त्यानंतर इथे आल्याने जगण्याची एक नवीन उम्मीद, नवीन आशा मिळाल्याचे येथील जवानांनी सांगितले. तर संस्थेतून बाहेर पडल्यावर आम्ही आमच्या पायावर उभे राहणार असा आत्मविश्वास देखील त्यांना आहे. मी 2002 आर्मीमध्ये एनरोल झाले कोर्स ऑफ सिग्नलमध्ये. 2000 ट्रेनिंग कम्प्लीट करून 2004 जे एन मध्ये पोस्टिंग गेलो होतो. जे एन के पोस्टिंग आताना मला इम्पॉर्टंट वर्कसाठी जे एन केच्या LOC डिप्लॉय केलं होतं. त्या दरम्यान 8 ऑक्टोबर 2005 एक अर्थक्वेक झाला होता पाकिस्तान बॉर्डर LOC. त्यामध्ये मी अंडरग्राऊंड बंकरमध्ये इंटरसेक्शन करत असताना बंकरमध्ये दबलो गेलो. त्यामुळे माझ्या कंबरमध्ये L4 फ्रॅक्चर आहे, लेफ्ट हँड फ्रॅक्चर आहे, राईट अल्ना फ्रॅक्चर आहे, 5th L बेस में फ्रॅक्चर आहे, दुसरी इंजुरी आहे. और मेरे को वो काम करने के दौरान अच्छा काम के लिए आर्मी ने वर्क कैजुअलिटी घोषित किया है. और ऊपर से मेरे को अभी या सिविल लाइफ में सक्सेस होने के लिए यहाँ पे क्यून मैट टेक्निकल इंस्टीट्यूट में कोर्स करने के लिए भेजा है. ये क्यून मैट टेक्निकल इंस्टीट्यूट इस संस्था ये इंडिया में एकमेव संस्था है जो डिसेबल सोल्जर को अपने पैरों पर खड़ा कर देती है और सिविल लाइफ में सक्सेस कर देती है. ये क्यूनटी अपनी मतलब लगन पूरी मेहनत करके जवानों को सिविल कॉम्पिटेंस इतना परफेक्ट करते हैं कि सिविल कॉम्पिटेंस में सक्सेस हो जाता है. और क्यून मैट टेक्निकल इंस्टीट्यूट बहुत बड़ा योगदान है. कमी पैशात इथे सैनिकांना प्रवेश दिला जातो. सीडॅक, टाटा मोटर्स, जेट किंग, भारत फोर्ज, पुणे विद्यापीठ यांचे विशेष सहकार्य या संस्थेला लाभले आहे. आर्मी वेलफेअर फंड आणि समाजातील मान्यवर व्यक्ती, नागरिक यांच्या देणगीतून ही संस्था आपले काम करत असते अशी माहिती इथले संचालक निवृत्त कर्नल देवेंद्र गुप्ता यांनी दिली. प्रतिनिधी अविनाश परबत, नेक्स्ट जनरेशन न्यूज, खडकी.